लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प असल्याने प्रत्येकाचे अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊन उठल्यावर व्यवहार सुरळीत होत असताना पालकांचे पाल्याच्या शैक्षणिक वर्षासाठी धावपळ सुरू झाली आहे. बहुतांश प्रवेश जूनमध्ये होत असल्याने शाळांकडून एक रकमी शुल्क भरण्याकडे तगडा सुरू झाला आहे. शाळांनी तगडा न लावता सवलत द्यावी अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देऊन केली. तसेच आज महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे थेट संवाद साधून त्यांचे लक्ष वेधले. हॅलो वर्षाताई, नमस्कार. सीमा हिरे बोलते. ताई, एक खूप महत्वाचा विषय तुमच्याशी बोलायचा होता की सध्या अनेक पालकांकडे शाळांचे SMS जातात फी साठी, शैक्षणिक शुल्क मागतायत. आता जून पासून नवीन वर्ष सुरू होत आहे तर फीच्या संदर्भात ते पालकांकडे मागणी करताय. तर माझी मागणी अशी होती की आपण जर त्यांना पुढच्या टप्प्यांमध्ये विभागून दिलं, म्हणजे टप्प्याटप्प्याने पालक फी भरतील. लॉकडाऊनमुळे सगळं अर्थकारण बिघडलेलं आहे. सध्या आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची बिकट आहे आणि एकदम सगळ्यांना फी भरणं अशक्य आहे. तर तुम्ही तेवढा एक निर्णय करून दिला तर बरं होईल. आपण जी आर ऑलरेडी काढलेला आहे, त्याची पहिल्या कॉपी तुम्हाला पाठवते. अच्छा, जी आर मध्ये नमूद आहे ना हे की टप्प्याने फी भरली तर चालेल? हो, त्यांची परिस्थिती नसेल, त्यांना मंथली नसेल परिस्थिती, मंथली तर 3 महिन्याची फी त्यांना एकदा नंतर घेण्यात येईल. अच्छा अच्छा, मग चालेल. कारण ना ती त्यांच्याकडून SMS जात आहेत पालकांना की फी भरा फी भरा असं. पाठवले आपण तर तुमच्या स्तरावरून तशी ऑर्डर द्या तुम्ही. हो, प्रवेशासाठी शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी लावलेला तगडा माणुसकीला धरून नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक जून महिन्यात शाळेची आणि कॉलेजची धावपळ ही पालकांची सुरू होते. सध्या लॉकडाऊनमुळे 3 महिन्यापासून अर्थकारण हे बिघडलेलं आहे आणि जून महिना आल्यामुळे अनेक शाळांनी फीसाठी पालकांकडे तगादा लावलेला आहे. परंतु शासनाचा 4 दिवसापूर्वी GR आलेला आहे आणि त्याचबरोबर नुकतंच माझं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे की जी कोणी संस्था ही फीसाठी तगादा करत असेल तर आपण शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता आणि त्याचबरोबर 2 ते 3 टप्प्यात आपण या शाळेची फी भरू शकता. शाळाने लावलेल्या तगड्याबाबत पालकांनी आमदार सीमा हिरे यांची भेट घेत त्यांना माहिती दिली. आमदार सीमा हिरे यांनी तातडीने प्रथम जिल्हाधिकारी नंतर शिक्षण मंत्र्यांना साकडे घालून या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.